मोठी बातमी पाहूया. विधान परिषदेत ठाकरे गटाकडनं पक्ष प्रतोद म्हणून आमदार विलास पोतनीस यांचं नाव दिलं जात आहे. विरोधी पक्षांच्या बैठकीत पोतनीस यांच्या नावाचा ठराव झाल्याचं पत्र हे उपसभापतींकडे सादर झालंय. विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीत मुख्य प्रतोद पदासाठी विलास पोतनीस, उपनेते पदासाठी सचिन अहिर यांची नावं निश्चित झाल्याचं कळत आहे. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. निलेश, दोघांकडनंही शिवसेनेकडनं सुद्धा आणि ठाकरे गटाकडनं सुद्धा दोन वेगवेगळी नावं पक्षप्रतोद पदासाठी देण्यात आली आहेत, याची पुढची प्रक्रिया आता नेमकी कशी असेल? नंदा, आता शिंदे गटाकडून आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर कुरगुड्या करायला एका खऱ्या अर्थानं सुरुवात झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कालच शिंदे गटाकडून एक पत्र उपसभापतींना देण्यात आलं होतं आणि विधान परिषदेसाठी प्रतोद म्हणून विप्लव गोपीकिशन बजोरिया यांची नेमणूक करावी अशा पद्धतीचा त्या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आला होता. आणि त्यामुळे जर बजोरिया यांना व्हीप बजावला तर तो सर्व आमदारांना विधान परिषदेत लागू होणार होता, ठाकरे आणि शिंदे गटातल्या. मात्र दुसरीकडे यावर आता कुरगोडी करत ठाकरे गटाकडून देखील एक पत्र उपसभापतींना देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं प्रधान सचिवांकडे ही नावं देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये विलास पोतनीस यांचं नाव प्रतोद पदासाठी देण्यात आलेलं आहे तर उपनेते पदासाठी सचिन अहिर यांचं नाव देण्यात आल्याची आता माहिती मिळते. त्यामुळे आता उपसभापती नेमकं काय निर्णय घेत आहेत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. खरं तर विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाकडे जे सर्व आमदार आहेत त्यामध्ये विधान परिषदेतल्या आमदारांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये मनीषा कायंदे असतील, विलास पोतनीस असतील, यासोबतच विरोधी पक्षनेते असतील, अंबादास दानवे, अशी वेगवेगळी नावं तिथं आहेत. संख्या त्यांची जास्त आहे. त्या तुलनेत जर पाहायला गेलं तर शिंदे गटाकडे केवळ विप्लव गोपीकिशन बजोरिया हेच आहेत. त्यामुळे आता नेमकं उपसभापती कुणाला मान्यता देत आहेत हे पाहणं महत्वाचं राहणार आहे. ज्याला प्रतोद पदासाठी मान्यता मिळेल त्याचाच व्हीप हा विधान परिषदेसाठी लागू राहणार आहे आणि आगामी काळामध्ये या संदर्भातला एक मोठा पेच पाहायला आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे नेमकं काय होतं हे पाहणं आता महत्वाचं राहील. धन्यवाद निलेश सगळ्या अपडेट्स बद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.